कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृताजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. हो हो, खूप खूप स्वागत आहे तुमचा. नमस्कार. कसा आहात? ठीक आहे ठीक आहे, चांगला आहोत. ठीक आहे ना, व्हेरी गुड. अरे चांगलं आहे, भगवानची दया आहे अमृतरावजी. हो काय करू, आपण तुम्ही झाला आम्ही झाला, आता आपण चांगली हाती काम घेतले ना. हो ना. आणि बाहेर गेल्याशिवाय चालत नाही, पण घरी बसून पण काय करू शकतो त्याचं हे नियोजन आहे. आता भूषण भाऊ रेगे आणि त्यांची टीम जोडलेली आहे ना, दत्तात्रय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी परभणी. भूषणभाऊ, पंकजभाऊ, अशोकभाऊ, तुम्ही अमृत देशमुख नाव ऐकलं आहे का? अमृतराव देशमुख. हॅलो. हा सर, मी ते याच्यावरती म्हणजे आपण जे काल पोस्टर मला पाठवलं त्यावरती वाचलेलं आहे. बरोबर आहे, त्याच्या अगोदर नाही ऐकला होता ना? त्याच्या अगोदर नाही. तर त्यांची थोडी, त्यांच्याविषयी थोडी माहिती देतो. अमृतराजी देशमुख हे अमृत पॅटर्न ही एक विशिष्ट पद्धती आहे कापसाची लागवडची, याचे प्रणेता आहे आणि खूप वर्ष त्यांनी शेतामध्ये प्रयोग केला. कापूस, सोयाबीन, मका, तूर, चना या सर्व पिकांवर ते उत्पन्न मध्ये टॉप वर गेलेले आहे आणि रोगाला कशी मात करायची, त्याचा ट्रीटमेंट कमी खर्चाने कसं करायचं, खतांचं नियोजन कसं करायचं, उत्पन्न वाढवण्यामध्ये जे टेक्निक्स आहे त्यांनी जे उपयोगमध्ये घेतलेली आहे ते कंटिन्युअसली सक्सेसफुल आहे. आमचे खूप सारे प्रदर्शन शेत, कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्नसह 5 राज्यामध्ये चालू आहे. यावर्षी मोठे मोठे प्रोजेक्ट पण 100 एकरचे 200 एकर ते होत आहे. तर हे अशी राज्य पारितोषिक विजयी शेतकरी कापसामध्ये 50 क्विंटल प्रति एकर उत्पन्न घेणार आहे, तुम्हाला विश्वास बसते का? नाही सर. किती पर्यंत विश्वास बसू शकते कापसामध्ये कोणी उत्पन्न घेऊ शकते? महाराष्ट्राचा ऐकलं सर, 20 पर्यंत ऐकलंय ना? हो सर. तर त्यांच्या शेतामध्ये आम्ही तुम्हाला असे व्हिडिओ दाखवू शकतो की 50 क्विंटल एकदा नाही वारंवार आलेला आहे आणि 25 क्विंटल ते एव्हरेज मध्ये घेत आहे. यावर्षी आपल्याकडे किती उत्पन्न आलं कापसामध्ये आणि सोयाबीन मध्ये? एव्हरेज भूषणजी, एव्हरेज सर आमच्या इथे कापसामध्ये 7 किंवा 8 क्विंटल खूप हाय असतो. बागायतीमध्ये की कोरडवाऊ मध्ये? बागायतीमध्ये पण आणि कोरडवाऊ मध्ये पण, दोन्ही मध्ये सर. एव्हरेज हाय 6-7 म्हणजे तुम्ही 8-8 म्हणण्यासाठी पण थोडा विचार करत आहात. हो हो हो, बरोबर. आणि सोयाबीन मध्ये? सोयाबीन मध्ये बरं होत, 8-9 पर्यंत आहे. 8-9 उतर, 8-9 आला ते ठीक होत ऍटलीस्ट, है ना? हो हो. राईट. तर आता तुम्ही अमृतरावजीला विचारा की हे उत्पन्न जे तुम्ही घेत आहात हे कितपर्यंत तुम्हाला शेतीमध्ये नफा कमवून देणार आहे आणि हे नाही आहे जर तर काय उत्पन्न घेऊ शकता तुम्ही तुमच्या एरियामध्ये आणि दुसरे शेतकरी ते अमृत पॅटर्न फॉलो करत आहे ते काय करत आहे तुम्ही विचारत आहे. नमस्कार भाऊ. हॅलो हॅलो भूषण भाऊ, पंकज भाऊ. नमस्कार. नमस्कार. काय घेताय सर तुम्ही एवढं उत्पन्न कसं कापसामध्ये? 50 क्विंटल म्हणजे खूप झालं, तरी ऐकलं पण नव्हतं. कसं आहे की आपल्या ज्या शेतात 8 राज्यांचे शेतकरी दरवर्षी 15-20 हजार लोक विजेते येतात आणि त्यातले 80% जे शेतकरी येतात ते खोटच म्हणून येते समजा. आणि ज्या वेळेस मग शेतात ते बघितल्यानंतर मग एवढे काय परेशान होते तर आणि लगेच ते सांगतात मग नंतर आम्ही तुम्ही खत कोणतं दिलं, काय काय केलं, काय काय नाही पद्धती केलं. आणि कसं आहे की ज्या वेळेस मी जे ऍव्हरेज घेतो 40-50 क्विंटलचं घेतलं तर ऍव्हरेज ते स्वतः पुरत आहे, परंतु तुम्ही जे उत्पन्न जे घेता तुमच्या पद्धतीनं जर इतर शेतकऱ्यांना जर घेतलं समजा त्यांना जर तुमच्या पद्धतीनं जर उत्पन्न आले तर ते खरं समजा. आणि म्हणून आज आपल्या पद्धतीनं आपल्या नावानं एक अमृत पॅटर्न नाव शेतकऱ्यांना दिलेलं आहे
अमृत पॅटर्न नावाने ओळख पण झालेली आहे आणि 8 राज्यात आता ते होत आहे आणि प्रत्येकालाच आपल्या पद्धतीनं ज्यानं ज्यानं काय कापूस घेतलेला आहे त्याला खर्च तर कमी झाला आणि उत्पन्न पण वाढलेलं आहे दुप्पट तिप्पट म्हणजे 30 क्विंटलच्या बरेचसे शेतकरी पुढे गेलेले आहेत. काही काही एमपी मध्ये तर 40-45-50 पर्यंत त्यातले 1-2 काही शेतकरी गेले आहेत आणि म्हणूनच याच माध्यमातून समजा मुंबईवरून समजा डागाजीचं आमचं संबंध आले याच उत्पन्नामुळे आणि त्यांना पण बरेचसे व्यापारी जे आहेत मुंबईला त्याचं पण त्याच्याशी भेट करून दिली आणि आपल्यामुळं पहिल्यांदा सुरुवातीला कसं होतं की बरेचशा शेतकऱ्याचा फायदा होत गेला समजा आपण जे सांगत गेलो त्या पद्धतीने ते घेत गेले परंतु आपण जर एकाच अँगलनं जर पाहतो म्हणलं तर ते काही खरं नाही समजा म्हणजे खरं कॉ शेतकऱ्याचा आहे की उत्पन्न खर्च एक कमी झाला पाहिजे उत्पन्नात वाढ दुप्पट झाली पाहिजे आणि झालेल्या उत्पन्नाला भाव मिळाले पाहिजे हे तिन्ही गोष्टी महत्वाच्या आता आणि म्हणून शेतकरी आपल्यामुळं कसे फायदे व्हायचे की आपल्यामुळं उत्पन्न वाढलं शेतकऱ्याचा आणि जागा जी आहे तर समजा ती 4 दिवसाची अपेक्षा असल्यामुळे त्याला मार्केटची खूप माहिती आहे कोण्या महिन्यात किती कोणते कोणते भाव वाढते ते त्यांना सर्व माहित असल्यामुळं या वर्षी इतका काय या 2 वर्षात खूपच फायदा झाला शेतकऱ्याचा आणि म्हणूनच या दृष्टीनं समजा जसं की आम्ही 100 एकर तुम्हाला आम्ही क्षेत्र मागतो समजा आपल्या अमृतच्या नावानं ते राहू द्या आणि तसंच आम्ही जे सांगल तसंच करा एक गाव एक वाहन होत असेल तर खूपच चांगलं आणि त्याचं निश्चितच आपण तुमच्या पण एरिया समजा एवढं उत्पन्न घेऊन दाखवू. ओके भूषणजी आहे कारण की महाराष्ट्रामध्ये होत आहे है ना. मी काय गुजरात बाबत तुम्हाला नाही सांगत आहे की तुम्ही त्या प्रमाणेची शेती करा पंजाब सर परभणी मध्ये काही झालंय का प्रयोग घ्यायचं काही. हा परभणीकडे भरपूर शेतकरी आहेत ना तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करा त्याच्यावर पुरे येते परभणीकडले शेतकरी येते तर बरेचसे शेतकरी बर तुम्हाला मी लोन पण देणार त्या शेतकऱ्यांची. याच्यामध्ये सर किती कोणत्या कंपनीची लागवड आहे साहेब. कंपनी म्हणून नाही फक्त आम्ही शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन करतो समजा की रासायनिक खत कसे द्यायचे जैविक खत तयार कसे करायचे खर्च कसं कमीत कमी व्हायचा आणि त्याच्यापासून उत्पन्न कसं घ्यायचं आणि हेच आम्ही मार्गदर्शन सांगतो. आमची कोणती कंपनी नाही आम्ही कोणतं बियाणे विकत नाही कोणतं मायक्रोटस नाही कोणतं काही नाही. आता आपल्याकडं कितीतरी मायक्रोटस वाले त्याचं म्हणणं पडते की तुम्हाला इतके टक्के देतो तितके टक्के देतो परंतु आपण आतापर्यंत व्यवसाय त्याचा धंदा केला नाही शेतकऱ्याचा भरोसा कमावलेला आहे आणि शेतकऱ्याचे जे काय आतापर्यंत जे पाहतो की उत्पन्न तुमच्यामुळे दुप्पट आला आम्हाला भाव खूप जास्त मिळाला ते आनंद कुठेच नाही. हा फक्त आनंद एवढा मोठा आहे की हे आता कितीतरी वर्षानुवर्षे आपल्याला पुण्य फळ लागते तेव्हा ते प्राप्त होते ते मला सहजरित्या शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढलं त्याच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. अच्छा भूषण भाऊ बियाणामध्ये बियाणामध्ये तुम्हाला इतकं सांगू इच्छितो की कंपनी कडून सर्टिफाईड रजिस्टर्ड बियाणे आपण घेतली पाहिजे वाण तुमच्या एरियाप्रमाणे तुम्ही चूज करू शकता. आम्ही कोणाला फोर्स करत नाही माल आणि वाण आम्ही विकत पण नाही कारण की आमचं काय प्रोडक्शन नाही आम्ही कोणाचे डीलर पण नाही है ना. पण तुम्हाला जे पाहिजे ते त्या कंपनीकडून उत्कृष्ट गुणवत्तेचा तुम्हाला नेगोशिएट करून देणार इतकी ताकद आहे आमच्या. बरोबर त्या कंपनीची जे ज्याची तुम्हाला आवड आहे हो हो आणि त्याच्यामध्ये आमचं एक ऑब्झर्वेशन असेल की हे यावर्षी नको करा एक वर्ष गॅप द्या किंवा दुसरा पर्याय पण बघा तर ते आम्ही तुम्हाला सूचन करू. अच्छा पण आमच्या फोर्स टेक्नॉलॉजी मध्ये आहे की शेतामध्ये कसं केलं पाहिजे है ना. वाण तर 5% आपलं आहे आपण उत्कृष्ट वाण घ्या तुमचा खर्च इतका वाढणार नाही पण शेती बरोबर नाही केली तर खर्च पण वाढणार उत्पन्न कमी होणार आणि 100% शेतकरी नुकसान मध्ये जाणार आहे ते होत आहे. गुणवत्ता पण राहणार नाही आणि म्हणूनच आम्ही जे सांगतो बियाणं तशा पद्धतीचं ते खत कसे द्यायचे फवारण्या पुण्या कोणत्या कोणत्या करायच्या त्याच मार्केटिंग कसं करायचं डागाजी विचारून सांगतो अशा बरेचशा. तुम्ही कापूसच नाही तुम्ही तर सोयाबीन आता तुम्ही म्हणता की 7-8 क्विंटल कापूस होते आणि 7-8 क्विंटल जर सोयाबीन होत असं आपल्याला शेती कशीच परवडणार नाही आणि म्हणून आपल्याला जे शेती करायची व्यापारी दृष्टिकोन करायची आहे शेती खर्च कमी झाला पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे आणि आपण जे माल घेतो त्या मालाला पण चांगला भाव भेटला पाहिजे. आता पाहा ना बरेचसे मी पाहतो की शेतकऱ्यांनी यावर्षी 3500-4000 सोयाबीन विकलं आता 8000 झाले म्हणजे दुपटीचा फरक विकण्यात घाटा झाला शेतकऱ्यांचा
आणि हेच समजा जसं 8 क्विंटल कापूस 8 क्विंटल सोयाबीन जर पिकवलं तुम्ही, आताच्या जर भावानं दराल जर इकल्या तर 16 क्विंटल पिकल्यासारखं होईल ना. आणि बरेचशा शेतकऱ्यांना पाहतो की 80% शेतकऱ्यांना माल पुरा विकलेलाच आहे समजा. आणि म्हणून सर्व विचार करून सर्व विचाराचं देवाणघेवाण झालं पाहिजे या माहितीवर. बरोबर आहे. उत्पन्न मध्ये वाढ, खर्चामध्ये कमी आणि भाव. आता झाडाला, हा कपाशीच्या झाडाला मी पाहतो की तुमच्या तुमच्या एरियामध्ये 26-28 फळफांद्याच लागत आहे. आपल्याला फळफांद्या लावायच्या आता 55-60. आता फळफांद्या जेवढ्या लाकडीला 55-60 तरच उत्पन्न होईल ना. सर्व गणित आहे फळफांद्यावर. आता बोलतो मुलं तर खूप वेळ लागलं, जवळपास 3 ते 3.5 तास लागतील सगळ्या बाई थोड्या थोड्या तरी बोलतो मुलं उद्यावर तरी. आणि म्हणून तुम्ही एखादं आमचं जर लॉकडाऊन संपू द्या, एखादं वेबिनार जर घेतलं शेतकरी बोलो आम्हाला बोलवा आणि लगेच तुम्हाला भरपूर माहिती पण आम्ही देऊ या बाबतीत. नेहमी वर्कशॉप शेतावरच घेतो कि मग शेताजवळ घेतो आणि तिथे त्यांना दाखवतो की कसं केलं जातं. या वर्षी ना प्रवास वर पाबंदी आहे म्हणून आपण हे वेबिनार करतो, पण तुम्हाला माहिती तरी असली पाहिजे की तुम्हाला हे पर्याय उपलब्ध आहे. 50 क्विंटल महाराष्ट्र मध्ये होत आहे आणि ते पण यवतमाळ मध्ये, जितकी जितली माती तुमच्या पेक्षा थोडी वीक आहे. बरोबर आहे. तर आपल्याकडे वीज का नाही बाबा? बरोबर. घेतला आणि तुम्हाला 6,000 ते भाव भेटले, तुम्ही 4,500 चा खर्च पण जर एकरी केला ना तरी पण आवक चांगली होणार. आणि 8 चा उत्पन्न घेतला आणि तुम्हाला 7,000 ते भाव मिळाले आणि 30,000 खर्च असेल ना तरी पण कमी आवक होणार. ओके ना, हे तर गणिताचा विषय आहे ना. बरोबर. तर उत्पन्न, खर्च आणि शेवटी विपणन हे 3 मुख्य फेसेस आहे शेतकऱ्यासाठी आणि अग्रिकल्चर मध्ये. ब्रह्मा विष्णू महेश आहे, तिघे पाहिजे तरच आपलं पुण्य कामाला येणार आहे तिकडे. हो ना. तर एक एक आहे कॉटन गुरु, एक आहे अमृतरावजी देशमुख आणि एक आहे एफपीओ. तरच शेतकऱ्यांचा भला होणार आहे. आता तिघे इथे अवेलेबल आहे. बरोबर. या वेबिनार मध्ये हो सर, एक एक चांगला मुहूर्त काढायचा आहे. आपण देशमुख साहेबांचा जमलं तर एखादा कार्यक्रम घेऊ अंतर्गत आपल्याच परभणी जिल्ह्यामध्ये. जर लॉकडाऊन आपलं मेच्या आधी जर थोड आपल्याला सूट भेटली 100-200 लोकांची एका जागेवर तर आपल्याला करता येईल. नक्की आहे ना, हे 15 मे नंतर सरकारने परवानगी दिली तर 20-25 मेच्या मध्ये आपण करू शकतो. हो ना, एकदम लागवडचा थोडा अगोदर म्हणजे शेतकऱ्याचा, कारण लागवडची पद्धती, लागवडची पद्धती एकदम अलग आहे. तुम्ही जे आतापर्यंत केले आहे, बघितलंय, विचारलंय त्याच्या पेक्षा पण अलग आहे. अच्छा अच्छा. वेगळी आहे, एकदम टोटली डिफरंट आहे. आणि ते सायंटिफिक कमोडिटी मध्ये येईल का सर? कॉटन, सोयाबीन, तूर, सर्व कमोड. कॉटन, सोयाबीन, तूर, मक्का घ्या तुम्ही, रबी मध्ये चना घ्या, गहू घ्या. चालेल चालेल चालेल. ओके. आणि विपणन सर पाहिजे. हॅलो, तुम्ही आहेत ना सर? तुम्ही मेंबर बनलात ना, तर हे सर्व तुम्हाला रेग्युलर मिळणार आहे. हो सर, हो सर. हॅलो अशोक भाऊ. हा भूषण भाऊ आणि पंकज भाऊ दोघे परभणी जिल्हा का? हो हो, परभणी जिल्ह्यात. बर बर, आपण तिघही परभणीतले. मी परभणी जिल्हा मानवत तालुका माझा. अच्छा. मानवत मध्ये भरपूर शेती होते ना आपल्या पद्धतीने. अच्छा. मानवतला. बर बर. सर ते वेबिनार घ्यायचा काय एखादा म्हणजे ऍक्च्युअल प्रोग्राम ठरवायचा? वेबिनार संजोग आहे ना, काही जाणार नाही. संजोगनी परवानगी दिली तर वर्कशॉप घ्यायचा. हा हा. आणि जर संजोग असेच राहिले आणि बाहेर निघण्याचा जर प्रश्न झाला तर आपण वेबिनार घ्यायचा. आपण आपला प्रयास कशाला सोडायचा? हा हो, चालेल. बरोबर. मला सर सगळ्यांची कॉन्टॅक्ट नंबर याच्यावरती शेअर करता का? नक्की करतो. है ना, तुमचा नंबर आलेला आहे मेसेज मध्ये, तर त्या नंबरवर शेअर करतो. आणि यांचे पंकज भाऊचा आणि यांचाही दोघांचे, यांचे एफपीओचा आणि यांचा आणि देशमुख साहेबांचाही नंबर. नक्की नक्की.
हो आम्हाला ठरवता येईल प्रोग्राम वगैरे घेता येईल नक्की करतो भाऊ. राईट, तर आजच्या कार्यक्रमामध्ये जोडलेले दत्तात्रय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी परभणी इथून त्यांचे चेअरमॅन भूषण भाऊ, त्यांचे डायरेक्टर्स पंकज भाऊ आणि योगेश भाऊ, आणि दुसरा एफपीओ मधून जुडलेले अंबर जी फाईव्ह मधून जुडलेले अशोक भाऊ कवाने यांचा खूप खूप आभार. जे आज आमचे हे मुख्य पाहुणे होते, त्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचा खूप खूप आभार, अमृताजी देशमुख यांचा खूप खूप आभार, कारण की शेतकऱ्याला मार्गदर्शन देण्यासाठी ते हमेश ऑलवेज तत्पर असतात. कॉटन गुरु महापी फेडरेशन ते एक फाउंडर मेंबर पण आहे आणि कॉटन गुरु टीमच्या संगती खूप वर्षाने जोडलेले आहे. आणि खूप खूप आभार आजचे कार्यक्रम जे बघत आहे ते श्रोतागण शेतकरी जे आहे जे या एफ पी ओ चे मेंबर पण आहे आणि दुसरे